नवापूर नगरपालिकेच्या हद्दीत खखरफळी भागात दलित आदिवासी व इतर जमातींच्या लोकांची वस्ती आहे. थोड्याच अंतरावर महामार्ग चौपदरीकरणाचे काम जेम म्हात्रे कंपनीने घेतले असून कामाची मात्रा नियोजन शून्य असून यामुळे पुराचे पाणी खखरफळी भागातील लोकवस्तीत शिरते. यामुळे तेथील स्थानिक नागरिकांचे संसार, उपयोगी वस्तू तसेच शैक्षणिक कागदपत्रे, अन्नधान्य आदींचे नुकसान झाले. रात्री झोपत असताना अचानक पुराचे पाणी खाखरफळी भागात शिरले आणि जीवितहानी झाली असती तर याची जबाबदारी सदर ठेकेदारांनी घेतली असती का, असा सवाल तेथील स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर उपस्थित केलाय. जुन्या RTO कार्यालयाजवळील शिवराम पाटील नगर येथील सांडपाणी गटारीचे पाणी खाखरफळी परिसरात गरीब वस्तीत असलेल्या आदिवासी व दलित नागरिकांच्या खाखरफळी भागात सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य समस्यांची परिस्थिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सक्षम अधिकारी आणि JM म्हात्रे कंपनीचा ठेकेदाराने संगणमताने दलित वस्तीत राहणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे, असे आशयाचे निवेदन खाखरफळी भागातील नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिले आहे. सदरच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तहसील कार्यालयाला समोर आमरण उपोषण करणार असेही निवेदनात म्हणण्यात आले आहे. या निवेदनावर तेथील स्थानिक नागरिकांच्या सह्या आहेत. या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे व माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर. खाकरपडी हा रहिवास भाग नगरपालिका हद्दीत येतो आणि विकासाच्या नावाखाली चौपदरीकरणाचे काम सुरू आहे राष्ट्रीय महामार्गाचे. तर ती जी ड्रेनेज आहे ती ड्रेनेज डायरेक्ट रहिवास भागामध्ये सोडलेली आहे, त्यामुळे लोकांच्या घरात 6-7 फूट पाणी शिरलेलं आहे. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, शैक्षणिक साहित्य असतील, ते सर्व नष्ट झालेलं आहे. एवढं मोठं नुकसान आणि ही गरीब वस्ती आहे, दलित आदिवासी सर्व तिथं मिळून राहत असतात आणि त्या लोकांवर या आसमानी संकटाबरोबर हे माणूस निर्मित संकट त्यांच्यावर निर्माण केलं गेलेलं आहे. चौपदरीकरण करत असताना रहिवास भागाचा कुठेही विचार करण्यात आलेला नसून या नगरपालिकेने सुद्धा त्याच्यावर लक्ष दिलेले नसताना या लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तसेच इस्लामपुरा भाग असेल, ज्या ज्या रस्त्यालगत येणाऱ्या या चौपदरीकरण रस्त्याच्या लगत येणाऱ्या सर्व ज्या वस्त्या आहेत त्या सर्व मागासवर्गीय दलित आदिवासी मुस्लिम बहुल आहेत आणि त्यांच्यामध्ये सर्वात जास्त पावसाळ्याचे पाणी आणि हे जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा विचार न करता तो रस्ता विकास काम सुरू आहे. जणू काय आम्हाला असं वाटतं आहे की विकास म्हणजे गरिबांवर अन्याय अत्याचार करण्यासाठी आहे असं आम्हाला वाटत आहे आणि ती जर उपाययोजना त्वरित केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन सर्व नागरिक छेडणार आहोत. तसेच हायवेचे काम आम्ही बंद पाडू, हायवेचे काम आम्ही होऊ देणार नाही जोपर्यंत आमच्या समस्याचे निराकरण प्रशासकीय अधिकारी, नगरपालिका असेल, तहसीलदार असेल, PSI असेल यांनी जर त्याच्यात लक्ष दिलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. याची दखल घ्यावी आणि कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल. धन्यवाद.